कोल्हापुरात दरवर्षी गरीब भुकेल्या लोकांसाठी रोटी डे साजरा केला जातो. या दिवशी कोल्हापूर यूथ मूवमेंटमार्फत अन्न आणि धान्य नागरिकांकडून जमा करून घेऊन ते गरजूंना वाटण्यात येते. यंदा यामध्ये तब्बल 1400 किलो तांदूळ आणि 250 किलो गहू जमा झाला आहे. कोल्हापूर यूथ मूवमेंटच्या वतीने गेले 5 वर्ष रोटी डे हा उपक्रम साजरा होतोय. फेब्रुवारी महिन्यात जसा व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, टेडी डे असे हे वेगवेगळे प्रेमाचे दिवस साजरे केले जातात, त्याच प्रेमाच्या महिन्यात एक घास भुकेलेल्यांसाठी म्हणून रोटी डे हा उपक्रम गेले 5 वर्ष आम्ही बिंदू चौक येथे साजरा करतो. कोल्हापूरकरांना आम्ही सोशल मीडियाच्या द्वारे आवाहन करतोय की आपण शिजवलेलं अन्न आणि धान्य स्वरूपात जे काही होईल ती मदत आम्हाला आणून द्यावी. त्या ती मदत जी काही आलेली मदत आहे ती आम्ही मदत गरजूंपर्यंत पोहोचवतो. वाड्या, वस्त्या, अंधशाळा अशा ठिकाणी आम्ही गोरगरिबांना यूथ मूवमेंटच्या माध्यमातून गोळा झालेली मदत करतो. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.